नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी विविध मतदान केंद्रांवर ड्युटी बजावलेल्या शिक्षक कर्मचाऱ्यांना निवडणूक यंत्रणेच्या नियोजनशून्य कारभारामुळे असुविधांचा सामना करावा लागला. मुख्यत्वे महिला कर्मचाऱ्यांची यावेळी मोठी गैरसोय झाली. त्यामुळे निवडणूक यंत्रणेवर टीका करत शिक्षकांनी त्यांना भेडसावलेल्या समस्यांचा पाडा पत्रकार परिषदेमध्ये वाचलाय. महाराष्ट्र शिक्षक सेनेचे ठाणे महानगर अध्यक्ष गोकुळ पाटील यांनी महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाच्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत निवडणूक कर्तव्यावरील शिक्षकांच्या समस्या मांडल्या. लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी अनेक केंद्रांवर महिला कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय झाली होती. शिक्षक कर्मचाऱ्यांना मतदानाच्या दिवशी नियुक्ती देताना कोणतंही नियोजन करण्यात आलेलं नव्हतं. किमान महिला शिक्षकांची सोय यंत्रणेनं विचारात घेणं अपेक्षित होतं, परंतु त्यांनाही घरापासून लांबच्या मतदान केंद्रावर ड्युटी देण्यात आली होती. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उर्वरित सर्व कामं आटपून कर्मचाऱ्यांना घरी जाण्यासाठी रात्री उशीर होत असतो. यावेळीही तसाच प्रकार झाल्यानं पाटील यांनी यावेळी निदर्शनास आणून दिलं. आजचं युग हे डिजिटल युग आहे, असं असतानाही निवडणूक आयोगाकडून मोठ्या प्रमाणावर कागदांचा वापर होत असतो. कागदांवर होणारा हा खर्च टाळावा अशी मागणी यावेळी पाटील यांनी केली. मतदानाच्या दिवशी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं मानधनही कमी आहे, त्यात वाढ करण्याची मागणी लावून धरण्याचा निर्धार यावेळी करण्यात आलाय. सरकारी कामामध्ये हलगर्जीपणा झाल्यास संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर थेट बडतर्फीची कारवाई करण्यात येते. मात्र निवडणूक आयोगाच्या वलथान कारभाराकडे कोणी लक्ष देत नाही, त्यात कामाच्या वाढत्या ताणामुळे अनेक कर्मचाऱ्यांचे जीव जात असतात. याला सर्वस्वी निवडणूक आयोगच जबाबदार असल्याचा आरोप पाटील यांनी यावेळी केलाय. निवडणुकीचं काम करण्यासाठी शिक्षक सदैव तयार आहेत, पण मतदान केंद्रावर होणाऱ्या गैरसोयींची निवडणूक आयोगानं योग्य ती दखल घेऊन तिथे सोयी सुविधा पुरवण्यासाठीही पुढाकार घेण्याची गरज आहे. असेच प्रकार भविष्यात सुरू राहिल्यास सर्व संघटना एकत्र येऊन निवडणुकीचं काम न करण्याचा निर्णय घेतील, असा इशारा पाटील यांनी यावेळी दिलाय.